कसं पाहिलं जातं ह्या वक्तव्याकडं? ज्या संजय गायकवाडांची 11 रुपयाची लायकी नाही, त्यांनी 11 लाखाचं बक्षीस देऊ जर कोण राहुल गांधींची जीभ कापेल. राहुल गांधी हे देशाचे म्हणजे लोकसभेचे ते विरोधी पक्ष नेता आहेत, आणि त्यांच्यावर एवढ्या खालच्या पातळीचं जाऊन बोलणं आणि त्यात असं काहीतरी उग्रतेत बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे, आणि ह्याचा मी जाहीर निषेध करते. आणि हे म्हणजे फक्त शिंदे गट भाजप ह्या लोकांना आता एक भीती आहे की त्या लोकांना आता पब्लिक हे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील, सत्तेतून त्यांना कायमस्वरूपी काढून टाकतील, ह्यांचं अस्तित्व कुठे राहणार नाही. त्यामुळे ते जग हे असं हे केविलवाणे प्रयत्न चाललेत की काहीतरी चुकीचं बोलायचं, बॉसेसना तरी खुश करायचं, नाहीतर पब्लिक तरी खुश झाली पाहिजे, अशा दृष्टीने त्यांचा काहीतरी केविलवाणा प्रयोग हा चाललाय. पण हा अत्यंत चुकीचा आहे. नाही, ते आता सरकारमध्ये आहेत, पण ते आता पुढच्या काही महिन्यामध्ये जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा ते सरकारमध्ये नसतील ह्याची मला गॅरंटी आहे, म्हणून ते असे वागतायत असं मला वाटतंय. कारण का त्यांना पब्लिकच त्यांना आहेर देईल, बुलढाण्याची जी पब्लिक आहे ना तीच त्यांना निवडून देणार नाही हे नक्की आहे, त्यामुळे ते असे म्हणजे बावचळल्यासारखे वागतंय असं मला वाटतं. अगदी त्यांची जीभ घसरते आणि ते वक्तव्य करतात, कसं पाहिताय पाहतायकडे? त्या लोकांनी कदाचित संविधान हे वाचलेलं नाहीये, शिंदे सरकारच्या लोकांनी बीजेपी वाल्यांनी, किंवा त्यांना माहिती असेल तरी त्यांना जरा विसर पडलाय असं मला वाटतं. कारण का ते एखाद्याची जीभ छाटणं ते पण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी ह्यांचं जीभ छाटणं हा कायदेशीर किती मोठा गुन्हा आहे, संविधानामध्ये हा किती मोठा गुन्हा आहे, कायदेशीर हा किती मोठा गुन्हा आहे ह्याची कदाचित त्यांना माहिती नाही आहे, की त्यांना त्याचा विसर पडला, की त्यांना असं वाटतं की आपण जे काय करू ते आपलं सगळं माफ होईल देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात आणि अमित शहाच्या राज्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राज्यामध्ये ते अगदी सेफ आहेत, म्हणून ते असं काहीतरी वक्तव्य करतायत आणि जाहीरपणे करतायत, हे चुकीचं आहे. मी ह्याच्यावर कारवाईची मागणी करते. हे फक्त राहुलजी गांधी आहेत म्हणून नाही, हा देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विषय आहे की जर लोक जर एखादी व्यक्ती बोलते, लोकशाहीमध्ये जर आपल्याला बोलायचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती जर बोलते आणि जर एवढ्या चुकीच्या पद्धतीत जर ह्यांचे लोकप्रतिनिधी जर असे वागतात तर त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. कारण का हेच एक एक्झाम्पल सेट होईल, जे काय संजय गायकवाड बोललेत हे त्यांचे जिकडे जिकडे त्यांचे ते व्हिडिओ व्हायरल झाले तिकडे पब्लिकनी तर त्यांना काय बोलायची ती उत्तरं दिलेलीच आहेत, हे आपण सगळ्यांनीच बघितलेली आहेत. आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि गृह खात्यांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे आणि ह्याच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे.